राज्यात कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याच्या प्रशासनाला दिलाय अठ्ठावीस मार्चला झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हे आदेश दिलेत तसंच वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल त्यांनी या बैठकीत चिंताही व्यक्त केली कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृत्यू वाढण्याची भीती टास्क फोर्सने या बैठकीत व्यक्त केली दरम्यान मंत्रालय शासकीय कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश देण्यात आले आहेत संदर्भात अठ्ठावीस मार्चला आयोजित महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे टास्क फोर्सचे डॉक्टर्स आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसात संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चाही झाली मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अभ्यागदांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये पन्नास टक्के कर्मचारी संख्ये आणावी आणि निर्बंध पाळले जात नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत बेड्स व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर प्रचंड ताण येणार आहे असं म्हटलं तसंच या गोष्टी सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होतील किंवा नाही याच्याबद्दलही त्यांनी शंका व्यक्त केली डॉक्टर व्यास यावेळी म्हणाले सध्या तीन लाख सत्तावन्न हजार आयसोलेशन खाटांपैकी एक लाख सात हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत साठ हजार तीनशे एकोणपन्नास ऑक्सिजन खाटांपैकी बारा हजार सातशे एक खाटा तर एकोणीस हजार नऊशे तीस खाटांपैकी आठ हजार तीनशे बेचाळीस खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत नऊ हजार तीस व्हेंटिलेटरपैकी एक हजार आठशे एक्क्याऐंशीवर रुग्णांना ठेवण्यात आलंय काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधांची क्षमता कमी पडतीय गेल्या वर्षी सतरा सप्टेंबर रोजी तीन लाख रुग्ण सक्रिय होते आणि एकतीस हजार तीनशे एक्कावन्न मृत्यू झाले होते मात्र सत्तावीस मार्च रोजी राज्यात तीन लाख तीन हजार चारशे पंच्याहत्तर मृत्यूंची संख्या तब्बल चोपन्न हजार त्र्याहत्तर झाल्याने चिंता वाढली आहे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी चोवीस हजार सहाशे कोरोनाचे रुग्ण आढळले होते सत्तावीस मार्चला मात्र एकाच दिवशी पस्तीस हजार सातशे एकवीस रुग्ण आढळले आणि ही संख्या गेल्या चोवीस तासात चाळीस हजारांवर पोहोचली आहे त्यामुळे कोरोनाची परिस्थिती राज्यात कमालीशी गंभीर झाली आहे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरू राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही आहेत अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचं पालन होत नाहीये आणि विवाह समारंभ नियम तोडून सुरूच आहेत तसंच बाजारपेठांमध्ये दे देखील सुरक्षित अंतर मास्क यांचं पालन होताना दिसत नाही शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला सरकारचं प्राधान्य आहे त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊनची तयारी करा असे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले धान्य पुरवठा औषधे अत्यावश्यक सेवा वैद्यकीय सुविधा यांचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन ऐंशी टक्के वैद्यकीय आणि वीस टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावं रुग्णालयातल्या खाटांच्या बाबतीत ऐंशी वीस प्रमाणे अंमलबजावणी होते की नाही आणि रुग्णांची गैरसेव होणार नाही हे पाहण्याचेही निर्देश त्यांनी दिले सध्या राज्यात कोरोना संसर्ग झालेली व्यक्ती उशिरा रुग्णालयात पोहोचते ही चिंतेची बाब असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले अगदीच दहा ते अठरा वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं अशी भीती टोपेंनी व्यक्त केली एकंदरीत राज्यात सध्या कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाल्याने राज्य आपलं लॉकडाऊनकडे वाटचाल करताना दिसतंय याबद्दलचे अधिक अपडेट्स तुम्ही आमच्या बी बी सी मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर नक्की वाचू शकता तसंच यांसारखे इतरही व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक ट्विटर वर आम्हाला फॉलो करायला विसरू नका